झोपडपट्टीवासी यांच्या विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं महापालिकेच्या गेट समोर बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आलं आहे। 2001 सालापूर्वीच्या खासगी जागेवर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना शासनानं संरक्षण दिलं असल्यामुळं तात्काळ रमाई आवास योजना मंजूर करून लाभ घ्यावा, चांदवस्ती झोपडपट्टीची नोंद राजपत्रात समावेश करून घ्यावी, 135 झोपडपट्ट्यांमध्ये रमाई आवास योजनेमध्ये पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी नाव पत्तासह संपूर्ण माहिती मिळावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेच्या गेटसमोर बेमुदत उपोषण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाप्रमुख राजाभाऊ बेल्लेनवरू यांनी दिली। महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आज सोलापूर महानगरपालिकेसमोर चक्री उपोषण बसत आहोत। संदर्भ असा होता, सोलापूर शहरामध्ये 220 झोपडपट्ट्या आहेत, त्यापैकी 159 झोपडपट्ट्या अधिकृत आहेत, 61 झोपडपट्ट्या अधिकृत आहेत आणि 137 झोपडपट्ट्या एक खाजगी मालकाच्या जागेवर आहे। तर त्या खाजगी मालकाच्या जागेवर असल्या अनुषंगाने त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मूलभूत सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या आहेत। रस्ते, लाईट, नळ, ड्रेनेज या सगळ्या सुखसुविधा पुरवल्या असताना लाखो रुपये त्या ठिकाणी खर्च केलेला आहे। रमाई आवास योजना त्या ठिकाणी आम्ही वारंवार चर्चा करून मागणी करतो, तरी त्या ठिकाणी कुणीही रमाई आवास योजना द्यायला धजत नाही। यावेळी वैजनाथ बिराजदार, हरिदास डिंगरे, मजित मुजावर, शोभा कांबळे, सूर्यकांत बेद्रे, ज्ञानेश्वर घोडके, पंकज घोडके, साधना जाधव आदींसह नागरिक उपस्थित होते।